राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर जय शिवाजी जय भवानी अशी घोषणा देणाऱ्या उदयनराजे भोसले यांना अशी घोषणा देण्यात येऊ नये असे म्हणणारे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या मारेगाव शिवसेनेतर्फे निषेध नोंदवण्यात आलेला आहे. भाजपाचे राज्यसभेचे नवनियुक्त खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र तसं जय शिवाजी जय भवानी अशी घोषणा दिली. घोषणा देताच राज्यसभेचे अध्यक्ष तथा भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहामध्ये अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येऊ नये असं बजावलं. यावरून सगळीकडेच नायडू यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या शिवरायांचा अपमान असून मारेगाव शिवसेनेतर्फे तहसील कार्यालयासमोर घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष संजय आवारी, इंदुताई किन्हेकर, सुनील गेडाम, अभय चौधरी, राजू मोरे, राजू ठेंगणे, देवा बोबडे, निलेश पारखी, दिवाकर सातपुते, श्रीकांत सामजवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. SBN मराठीसाठी नवाज शरीफ, मारेगाव.